यानंतर नाशिक मधून मोठी बातमी आहे. नाशिक शिक्षक मतदार संघाच्या मतदान प्रक्रियेदरम्यान गोंधळ झालेला आहे. बीडी भालेकर शाळेच्या मैदान मतदान केंद्राच्या बाहेरच हा गोंधळ झालेला आहे आणि मतदान केंद्राच्या बाहेर एक व्यक्ती पैसे वाटप करत असल्याचा आरोप करण्यात आला आणि या कारणावरूनच गोंधळ झाला. पैसे वाटणाऱ्या संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. भद्रकाली पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तीला नेण्यात आलंय. मात्र या प्रकारामुळे मतदान केंद्राबाहेर काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून. अभिजित, हा गोंधळ झाला असल्याचं आपण बघतोय, यामागची कारण काय सविस्तर? खर तर आज सकाळपासून नाशिकमध्ये शिक्षक मतदानाची सर्व प्रक्रिया जी आहे ती सुरळीतपणे सुरू होती. मात्र साधारणपणे तासाभरापूर्वी नाशिक शहरातील बीडी भालेकर शाळेच्या मतदान केंद्राबाहेर काही काळ गोंधळ उडाला, राडा त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळाला. एक व्यक्ती जी आहे ती मतदारांना, शिक्षक मतदारांना पैसे वाटप असल्याचा संशय आल्यानंतर त्या व्यक्तीची तपासणी केली असता त्या व्यक्तीच्या बॅगेमध्ये, पाकिटांमध्ये 500 रुपयांच्या नोटा असल्याचं आढळून आलेलं आहे. संबंधित व्यक्ती जी आहे ती किशोर दराडे यांच्याशी संबंधित असल्याची देखील प्राथमिक माहिती समोर येते. आता पोलिसांनी मतदान केंद्राबाहेरून या व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे. नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये आता संबंधित व्यक्तीला नेण्यात आलेला आहे. त्याची चौकशी आणि तपासणी. धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.